It is not really as small of a subject that I am touching on. It is the most threatening element right now in the youth community. So please be aware of it. आताच मी बघितला कार्यक्रमामध्ये इतकी छान ऊर्जा आहे तुमच्या सगळ्या लोकांकडे, ती असते सगळ्यांकडे, पण त्या ऊर्जेला कुठे जायचंय, त्या ऊर्जेला दिशा काय? नुसतीच शिवजयंतीला त्यांच्या आयुष्यावर नाटकाचं सादरीकरण करून शिवजयंती साजरी होणार नाही. मित्रांनो, शिवाजी महाराजांचे विचार काय होते, त्यांचं आचरण काय होतं, त्यांचं कर्तृत्व काय होतं, त्यातला 1% त्याला स्पर्श जरी तुम्ही करू शकलात ना, तर ती शिवजयंती यशस्वी झाली असं माझं म्हणतं. नुसतं स्टेटस ठेवून काही होत नाही व्हॉट्सअपला आणि फेसबुकला. दिस इज अनदर डेमन दॅट वी हॅव टू फाईट विथ. सोशल मीडिया राक्षस आहे, राक्षस. तो डायरेक्ट तुमच्या सायकीवर अटॅक करतो, सायकोलॉजीवर. रील्स, इट्स अ लाय. एक लक्षात घ्या, इट्स अ लाय. माझं किती छान आहे, मी आज छान ड्रेस घेतला, आज आम्ही इकडे जेवायला गेलो, आज मी तिकडे पिकनिक केली, मी इकडे रील टाकला, मी लिपसिंग करून कुणाचं तरी गाणं टाकलं, मी डायलॉग लिपसिंग करून टाकलं. इट्स टोटली लाय. जेव्हा मी पहिल्यांदा रील्सचं हे कॉन्सेप्ट बघितलं ना सर, आय वुड लाईक टू मेन्शन, बिकॉज आय एम अन ऍक्टर, मला असं वाटलं की ज्या लोकांना अभिनेता बनणं शक्य नव्हतं, त्यांनी दुसऱ्याच्या डायलॉगवर स्वतःचं इमोशन डायरेक्ट करून स्वतःचं सॅटिस्फॅक्शन केलेलं आहे.